कसे आहात सगळे? मजेत ना? तर सगळ्यात महत्त्वाचं, एकदा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना सहजा लक्ष ट्रेनच्या बाहेर गेलं. ट्रेनच्या बाहेर गेलेलं लक्ष मात्र त्या ट्रेनच्या पटऱ्यांवर गेलं ज्याच्यावर ट्रेन चालत होते. जेव्हा मी ते रेल ट्रॅक्स बघितले किंवा त्या रेल्वेच्या पटऱ्या बघितल्या तेव्हा ते एक मात्र माझ्या लक्षात आलं की ती कोणतीच पटरी सरळ नव्हती. त्या नेहमी एक दुसऱ्यासोबत इंटरकनेक्टेड होत्या, एक दुसऱ्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. तेव्हा मात्र एक प्रश्न डोक्यामध्ये आला की जेव्हा हा ट्रेन चालक म्हणजे ट्रेनचा ड्रायव्हर जेव्हा ट्रेन चालवत असेल याला कसं समजत असेल की मला कोणत्या ट्रॅकवरून जायचंय? कारण ट्रॅक मात्र एवढे आणि ते सुद्धा एवढे इंटरकनेक्टेड आहे, क्रॉस कनेक्शन आहेत की जेणेकरून त्यांना कसं समजतं की मला ह्या ट्रॅकवरून जायचंय जेणेकरून माझी ट्रेन ही व्यवस्थित प्लॅटफॉर्मवर पोहोचेल. तर ते सांगण्यासाठी तिथे एक सिस्टम आहे ज्या सिस्टमला बऱ्यापैकी वरतून काही लोक ऑफिसमध्ये बसून तिथे सांगतात की या ट्रॅकवर जायचं आहे की नाही जायचं आहे. त्याचप्रकारे जेव्हा प्रत्येक विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये चालत असतो तर चालत असताना सगळ्यात महत्त्वाचं त्याला सुद्धा खूप रस्ते भेटतात की आयुष्यामध्ये कसं चालायचं. कोणी या रस्त्यावरून चालतं, कोणी त्या रस्त्यावरून चालतं, पण मात्र योग्य रस्त्यावरून कोण चालतं हा मात्र प्रश्न प्रत्येकाच्या समोर उभा राहतो. ज्याचा मार्गदर्शक खूप चांगला आहे, ज्याला मार्ग दाखवणारा व्यक्ती खूप चांगला आहे, तो मात्र योग्य दिशेने आयुष्यामध्ये चालत असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक गोष्ट तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवायची की आपला मार्गदर्शक व्यवस्थित निवडा, मार्ग दाखवणारा व्यवस्थित निवडा. जर तो मार्ग तुम्हाला व्यवस्थित दाखवत असेल तर तुम्हाला तो योग्य वेळेमध्ये योग्य प्लॅटफॉर्मवर नेणार. ज्याप्रकारे एक ट्रेन, एक रेल्वे ड्रायव्हर किंवा एक ट्रेनचा ड्रायव्हर योग्य वेळामध्ये प्लॅटफॉर्मवर नेतो सूचना आल्यानंतर, त्याचप्रकारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शकाची कमी पडते, एक मार्ग दाखवणाऱ्याची कमी पडते. ज्याच्या आयुष्यामध्ये मार्गदर्शक आहे आणि मार्ग दाखवणारा आहे तो योग्य वेळामध्ये आपल्या डेस्टिनेशनला गाठतो आणि आपलं डेस्टिनेशन योग्य वेळेत तो हासिल करतो. तर आजपासून आपला एक मार्गदर्शक निवडा, त्याच्याकडून काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, एक रोल मॉडेल निवडा ज्याच्या गोष्टी पाळायला म्हणजे त्याच्या गोष्टी फॉलो करायला शिका, जेणेकरून तुम्ही तुमच्या लक्षाकडे लक्ष द्याल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं ध्येय अचीव करण्यामध्ये तुमचा वेळ तुम्ही दिवसातला घालवा.